हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. आपल्या अंडरकरंटच्या सिरीजमध्ये आज आपण 12th लेक्चर घेत आहोत. तर जसं आपल्याला माहिती आहे, अंडरकरंटच्या सिरीजमध्ये आपण एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे जो आपला GS3 पेपर आहे, ठीक आहे, त्यातले हे काही स्कोरिंग सब्जेक्ट्स आहेत. तर त्याच्यामध्ये जे काही करंट अफेअर्स असतात जे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत, तर त्याच्यावरती आपण एक ब्रीफ डिस्कशन नेहमी घेत असतो. तर त्यातला 12th लेक्चर आहे. तर आजचं जे काही लेक्चर आहे आपल्याला, तर ते नीती आयोगचा जो रिपोर्ट होता की जे वाढतं प्लास्टिक पोल्युशन आहे, ठीक आहे, प्लास्टिक इज ॲन आपण म्हणू शकतो की प्लास्टिक हा एक आपल्या जीवनाचा एक काय झालेला आहे, एक भाग झालेला आहे. म्हणजे दररोजच्या जीवनामध्ये पण आपल्याला प्लास्टिक खूपच काय होतं की यूजफुल ठरत आहे, ठीक आहे, आणि तो काय करतो, एक इंडिस्पेन्सिबल पार्ट झालेला आहे लाईफचा. त्याच्यामुळे की पोल्युशन क्रिएट होत आहे, ठीक आहे, म्हणजे प्रत्येक पोल्युशनच्या टाईपमध्ये आपण बघतो की लँडफिल्समध्ये, ओशन्समध्ये, मरीन लाईफला कसं इफेक्ट करतं, ठीक आहे, त्यानंतर एअर पोल्युशनमध्ये कसं कॉन्ट्रीब्यूट करतं, ग्रीन हाऊस गॅसेसला कसं कॉन्ट्रीब्यूट करतं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये प्लास्टिकचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते वाढत चाललं आहे, कारण त्याचं कन्झम्पशन, त्याचं जे कन्झ्युमरिझम ज्या मेथडने आपण करत आहोत, तर ते काय होतं, इन्क्रीज होतं आहे. तर त्यालाच मिनिमम करण्यासाठी किंवा त्याला मिनिमलाइज करण्यासाठी नीती आयोगाने काय केलेलं, एक रिपोर्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट्स अँड टेक्नॉलॉजीज टू प्लास्टिक अँड देअर ॲप्लिकेशन्स, ठीक आहे, म्हणजे आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून जो प्लास्टिक आहे, तर प्लास्टिक आणि प्लास्टिक प्रोडक्ट्स आहेत, तर त्याला काय अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट्स त्याला आणू शकतो किंवा त्याला रिप्लेस करू शकतो का, ठीक आहे, फ्युचरमध्ये, जेणेकरून की आपला जो काही कार्बन फुटप्रिंट आहे किंवा आपण जे पोल्युशनमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो, तर ते इथे कमी करू शकू. त्यानंतर टेक्नॉलॉजीज काय आहेत ज्या इथे आपण डेव्हलप केल्या तर आपल्याला बेनिफिशियल राहतील, ठीक आहे. तर हे न्यूजपेपरमध्ये आलं होतं की मिनिमायझिंग द वेस्ट थ्रू एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी की टू कर्ब यूज ऑफ प्लास्टिक. तर नीती आयोगाचा रिपोर्ट होता, तर एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी ही एक मेथड आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावरती त्यांनी काय केलं होतं, स्ट्रेस केलं होतं. त्यानंतर हा जो काही आपला पार्ट आहे तो तर कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, ठीक आहे, म्हणजे जे काही कन्झर्वेशन आहे आपल्या एन्व्हायरमेंटचं, बायोडायव्हर्सिटीचं, फ्लोरा अँड फोनाचं जे कन्झर्वेशन आहे ते, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, म्हणजे पोल्युशन त्याचे टाईप्स, त्याच्यापासून एन्व्हायरमेंटला काय हार्म होतो आहे आणि त्या पोल्युशनला आपल्याला कसं स्टॉप करता येईल किंवा काय तिथे आपल्याला काय कंट्रोल मेजर्स घेता येतील, आणि डिग्रेडेशन एन्व्हायरमेंटचं कसं होतं तर त्याच्यासाठी काय मेजर्स घेता येतील. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, ठीक आहे, म्हणजे आपण एखादा प्रोजेक्ट आहे किंवा एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करतो आहे, तर त्याचा इम्पॅक्ट काय राहणार आहे एन्व्हायरमेंटवरती, तो पॉझिटिव्ह असू शकतो, नेगेटिव्ह असू शकतो, तर त्याचं जे काही असेसमेंट आहे ते इम्प्लिमेंट करण्याच्या आधी करणं, तर दॅट इज नथिंग बट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी येतात आपल्या. तर याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशनमध्ये हा पार्ट पाहतो आहे, जो आजचा नीती आयोगाचा आपला रिपोर्ट आहे. त्यानंतर बघा की जर नीती आयोगबद्दल आपण काही पॉईंट्स बघूया की प्लॅनिंग कमिशन वॉज रिप्लेस्ड बाय नीती आयोग ॲट 1 January 2015, ठीक आहे, म्हणजे 2015 जो आहे तो प्लॅनिंग कमिशन, जो की ओल्ड एक बॉडी होती, तर त्याला रिप्लेस केलेला आहे नीती आयोगी, ठीक आहे. नंतर आपल्याला हे MPSCला आपण पाहिलं की हे क्वेश्चन्स असे आहेत जे फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत ते MPSCला विचारले जातात. त्यानंतर एम्फोसिस ऑन बॉटम अप अप्रोच, ठीक आहे, म्हणजे त्यांचा जो काही अप्रोच आहे तो बॉटम अप आहे, नॉट टू टॉप टू डाऊन अप्रोच. त्यानंतर विजन ऑफ मॅक्झिमम गव्हर्नन्स अँड मिनिमम गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नन्सवरती काय देत आहेत ते भर देत आहेत ना, बल्की गव्हर्नमेंटवरती. त्यानंतर इकोइंग द स्पिरिट ऑफ कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय की टुगेदर वी वर्क, ठीक आहे, तर असं जे काही इथे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं जे काही स्पिरिट आहे ते इथे शो करतात. इट सर्व्ज अन ॲडवायझरी थिंक टँक, ठीक आहे, म्हणजे यांच्याकडे अथॉरिटी काय आहे, तर अथॉरिटी काही नसून काय आहे, तर थिंक टँक आहेत, म्हणजे नवीन आयडियाज इम्प्लिमेंट करणं, नवीन आयडियाज सजेस्ट करणं, तर यांचा हा रोल आहे. इट डज नॉट हॅव द पॉवर टू ॲलोकेट फंड्स विच आर वेस्टेड इन द फायनान्स मिनिस्टर, ठीक आहे, म्हणजे इथे काय की जे काही फंड्स लागतात कुठल्याही गोष्टीसाठी, तर ते हे अलॉट करू शकत नाहीत किंवा ॲलोकेट करू शकत नाहीत, यांच्याकडे ती अथॉरिटी नाही दिलेली. त्यानंतर बघा की इंडिया प्रोड्युसेस अप्रॉक्सिमेटली 3.47 मिलियन टन्स ऑफ प्लास्टिक
प्लास्टिक पर ॲनम ॲज पर द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, ठीक आहे, म्हणजे CPCB जे आहे तर ते काय म्हणतं की अप्रॉक्सिमेटली 3.47 मिलियन टन्स ऑफ प्लास्टिक वेस्ट जे आहे ते काय करत आहे, इंडिया प्रोड्यूस करत आहे. अनफॉर्च्युनेटली ओनली स्मॉल अमाऊंट ऑफ प्लास्टिक इन दिस इज रिसायकल्ड. तर जे काही त्यातलं म्हणजे 3.47 मिलियन टन्स प्लास्टिक आहे त्यातलं खूप कमी प्लास्टिक जे आहे ते काही इथे काय होतं की रिसायकल केलं जात आहे. त्याच्यामध्ये पण 60% काय आहे कलेक्ट केलं जातं आणि 40% इज अनकलेक्टेड. तर हे जे काही अनकलेक्टेड प्लास्टिक आहे ते काय होतं नंतर ते पोल्युशनच्या फॉर्ममध्ये एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला मिळतं, ठीक आहे. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह टू द प्लास्टिक विल प्ले अ सिग्निफिकंट रोल इन गोईंग फॉरवर्ड. म्हणजे जर प्रोग्रेस आपल्याला करायचा असेल आणि पोल्युशनला कमी करायचं असेल तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट मेथड वी शूड डू इज अल्टरनेटिव्ह टू द प्लास्टिक. त्यानंतर बघा की जो रिपोर्ट होता त्याच्यामध्ये सांगितलेलं गेलं की गोवा दिल्ली आणि केरला आहेत ते रिपोर्टेड हायेस्ट पर कॅपिटा प्लास्टिक वेस्ट जनरेशन, ठीक आहे. तर गोवा दिल्ली आणि केरला हे जे काही तीन स्टेट्स आहेत तर ते काय त्यांचा रँक कसा आहे, फर्स्ट सेकंड अँड थर्ड रँक आहे कशामध्ये, तर हायेस्ट पर कॅपिटा प्लास्टिक वेस्ट जनरेशनमध्ये, ठीक आहे. सो इट इज व्हेरी बॅड दॅट दे आर प्रोड्युसिंग द हाय प्लास्टिक वेस्ट. त्यानंतर नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा हॅव रिपोर्टेड द लोवेस्ट पर कॅपिटा वेस्ट जनरेशन. तर वेस्ट जनरेशनमध्ये जर आपण कमीत कमी कोणाचा वाटा आहे पाहिलं तर काय की नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा तिथे येतात. म्हणजे ईस्टर्न ज्या काही स्टेट्स आहेत ईस्ट आपल्या नॉर्थ ईस्टच्या तर त्यांचं काय आहे मिनिमम वेस्ट जनरेशन आहे. आणि जर आपण गोवा दिल्ली केरलाचा विचार केला तर ते काय करतात की हायेस्ट वेस्ट जनरेट करतात. त्यानंतर प्लास्टिक आणि क्लायमेट, ठीक आहे, म्हणजे प्लास्टिक आणि क्लायमेटवरती त्याचा काय इम्पॅक्ट आहे. त्यानंतर प्लास्टिक बिगिन्स ॲज अ फॉसिल फ्युल अँड ग्रीन हाऊस गॅसेस आर इमिटेड ॲट ईच स्टेज ऑफ द प्लास्टिक लाईफ सायकल. म्हणजे आपण प्लास्टिकचं लाईफ सायकल जर पाहिलं की प्लास्टिक्स आर ऑफ टू टाईप, ठीक आहे. म्हणजे एक थर्मो सेट प्लास्टिक आहे तर त्याच्यामध्ये काय की थर्मोसेटिंग जर आपण एकदा जर ते प्लास्टिक एखाद्या गोष्टीमध्ये मोल्ड केलं तर त्याला काय करता येत नाही, परत आपल्याला त्याला रियूज करता येत नाही, ठीक आहे. तर अशा जे काही प्लास्टिक्स आहेत तर त्याचा जे पर्सेंटेज आहे डम्पिंगमध्ये तर ते इन्क्रीज होत चाललेलं आहे, ठीक आहे. त्यामुळे ते रिसायकलेबल नसल्यामुळे त्यांचं जे काही प्रमाण आहे ते वाढत आहे. तर त्याच्यामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत तर त्याचंही कॉन्ट्रीब्युशन जास्त होत चाललेलं आहे, ठीक आहे. आर इमिटेड ॲट ईच स्टेज ऑफ द प्लास्टिक लाईफ सायकल. त्यानंतर बघा करंट ग्रीन हाऊस लेवल इमिशन फ्रॉम द प्लास्टिक लाईफ सायकल थ्रेटन द एबिलिटी ऑफ द ग्लोबल कम्युनिटी टू कीप ग्लोबल टेम्परेचर राईज बिलो 1.5 डिग्री सेल्शियस. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे ग्लोबल टेम्परेचर आहे ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो ते इन्क्रीज होत चाललेलं आहे. तर अशा वेळेला काय करायचं आहे की ॲटलीस्ट 1.5 डिग्रीपर्यंत तरी वी हॅव टू कंट्रोल द टेम्परेचर. आणि बाय 2030 दीज एमिशन्स कुड रीच 1.34 गिगा टन्स पर इयर. म्हणजे जे काही पोल्युशन आपण कॉन्ट्रीब्यूट करत आहोत किंवा ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन आहे तर ते 2030 म्हणजे विदिन कमिंग 5 to 6 इयर्स ते काय होणार आहे की 1.3 गिगा टन्स पर इयरपर्यंत ते इन्क्रीज होणार आहे, ठीक आहे. सो इट इज व्हेरी हार्मफुल फॉर द एन्व्हायरमेंट. त्यानंतर कन्सर्न्स काय आहेत की ग्लोबली 97 to 99% ऑफ दीज प्लास्टिक्स आर डिराईव्ह फ्रॉम फॉसिल फ्युल्स. म्हणजे आपली जी एनर्जी बेस्ड कन्सेप्ट आहे तर ती काय होते फॉसिल फ्युलपासून स्टार्ट होते. तर प्लास्टिकचं पण जनरेशन जे आहे ते काय झालेलं आहे फॉसिल फ्युलपासून त्याची लाईफ सायकल स्टार्ट होते. आणि फीड स्टॉक वाईल द रिमेनिंग 1 to 3% कम फ्रॉम बायो प्लांट ऑर प्लांट बेस्ड प्लास्टिक. आपण त्याला बायोडिग्रेडेबल प्लास्टिक असं म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर आपण जो रिपोर्ट पाहिला होता त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंटच्या रिपोर्टमध्ये की मरीन लाईफला जे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहे ते कसं इफेक्ट करत आहे, ठीक आहे. हा रिपोर्ट आपण आपल्या एका लेक्चरमध्ये पाहिला होता. तर स्मॉल अमाऊंट ऑफ दीज प्लास्टिक वेस्ट गेट्स रिसायकल्ड अँड द रिमेनिंग मेजॉरिटी ऑफ एन्व्हायरमेंट थ्रू व्हेरियस पोल्युशन पाथवेज, ठीक आहे. म्हणजे की वेगवेगळ्या पाथवेजमधनं मे बी वॉटरमधनं एअरमधनं, ठीक आहे, त्यानंतर सॉईलमधून, तर अशा गोष्टींमधनं काय होतं की वेगवेगळ्या पाथवेजमध्ये ते एन्व्हायरमेंटमध्येच राहतं आणि एन्व्हायरमेंटला पोल्यूट करत आहे. आणि मिनिमम आहे ते आपण काय करतो आहे त्याला कलेक्ट करतो आहे आणि प्रॉपरली रिसायकल करत आहोत. तर द सायकल जी आहे ती इथे मॅटर करते. त्यानंतर एव्हरी पीस ऑफ प्लास्टिक बिगिन्स ॲज अ फॉसिल फ्युल अँड ग्रीन हाऊस गॅसेस इमिटेड ईच स्टेज. तर काय की फॉसिल फ्युल एक्स्ट्रॅक्शन अँड ट्रान्सपोर्ट प्लास्टिक रिफायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग
मॅनेजिंग प्लास्टिक वेस्ट अँड ऑन गोईंग इफेक्ट्स विथ द ओशन्स अंडर वॉटर्स अँड व्हेरियस इकोसिस्टम लँडस्केप्स. ठीक आहे, तर काय की प्लास्टिक जनरेशनपासून त्याच्या यूजपर्यंत आणि परत त्याच्या रिकलेक्शनपर्यंत, की रिकलेक्ट करून आपण त्याला रिसायकल करतो आहे का परत त्याला आणखीन म्हणजे डिग्रेड करतो आहे, तर या सगळ्या गोष्टींवरती काय आहे त्याच्या लाईफ सायकलमध्ये पर स्टेजला, म्हणजे प्रत्येक स्टेजला तो ग्रीन हाऊस गॅसमध्ये किती कॉन्ट्रीब्यूट करतो याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा रेकमेंडेशन्स. ठीक आहे, म्हणजे आपण प्रॉब्लेम पाहिला की काय की प्रॉपर वेस्ट सेग्रिगेशन नाही आहे, प्रॉपर वेस्ट कलेक्शन नाही आहे. ठीक आहे, आपण कुठे कुठे लॅक करतो की लाईफ सायकल जेव्हा प्लास्टिकची स्टार्ट होते तर तिथून ते काय होतं की लँडफिल्समध्ये डंप होतं, तर एक्सटेंडेड जे आपण रिस्पॉन्सिबिलिटी पाहिली तर त्याच्यामध्ये काय की ज्याने ते प्लास्टिक प्रोड्यूस केलं आहे तर ॲट द एंड ऑफ द सायकल काय करायचं आहे, त्याने ते परत कलेक्ट करायचं आहे आणि त्याला रिसायकल करून ते परत वापरायचं आहे. ठीक आहे, पण इथे काय करतो आहे आपण की मिनिमम म्हणजे 40-60% आपण फक्त कलेक्ट करतो आहे आणि त्याला रिसायकल करतो आहे, पण रिमेनिंग जे 30-40% प्लास्टिक आहे ते काय होते की वेगवेगळ्या माध्यमातनं एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन एन्व्हायरमेंटल पोल्युशन क्रिएट करत आहे. तर याच्यासाठी रेकमेंडेशन्स काय दिले होते, मोस्ट प्रिफर्ड ऑप्शन्स फॉर द मॅनेजमेंट ऑफ वेस्ट इज मिनिमायझेशन. म्हणजे जिथे आपल्याला गरजेचं आहे तेवढंच आपण वापर करणं, म्हणजे कन्झ्युमरिझमचं जे बिहेवियर आहे ते आपण काय करायचं आहे, मिनिमाइज करायचं आहे आपलं. त्यानंतर स्ट्रेंथन द वेस्ट मिनिमायझेशन ड्राईव्ह थ्रू एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी आत्ताच सांगितल्यासारखं की ज्यानं प्रोड्यूस केलं आहे त्यांना त्याची पूर्ण सायकल त्याच्याकडे ते प्लास्टिक परत येऊस तोपर्यंत फॉलो करायची आहे, जेणेकरून की ज्यानं प्रोड्यूस केलं त्याच्यावरतीच रिस्पॉन्सिबिलिटी राहते की त्याला प्रॉपरली डिग्रेड करायचं आहे, प्रॉपरली त्याला डिस्कार्ड करायचं आहे की रिसायकल करायचं आहे. सो दिस वॉज एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. त्यानंतर प्रॉपर लेबलिंग अँड कलेक्शन ऑफ कंपोस्टेबल अँड बायोडिग्रेडेबल प्लास्टिक. म्हणजे आपण म्हणतो की प्लास्टिक्स आर बायोडिग्रेडेबल ॲज वेल ॲज नॉन बायोडिग्रेडेबल, तर याचं जे काही कॅटेगरायझेशन आहे ते करणं, प्रॉपर लेबलिंग करणं, त्याच्यानंतर त्याचा यूज आहे, त्याच्यानंतर त्याचं कलेक्शन आहे हे प्रॉपरली होणं. कारण कलेक्शन जे आपण पाहतो इथूनच काय होतं की कलेक्शन केल्यावरतीच आपण त्याला रियूज किंवा रिसायकल करू शकतो, जर रिसायकल होत नसेल तर आपण त्याला काय करतो, डिग्रेड किंवा डिकम्पोज करतो. तर कलेक्शन हा जो काही आहे तो खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. ठीक आहे, त्यानंतर यूज ऑफ बायोप्लास्टिक ॲज अ कॉस्ट इफेक्टिव्ह अल्टरनेटिव्ह टू प्लास्टिक. तर बायोप्लास्टिक जे आहे ते कॉस्ट इफेक्टिव्ह अल्टरनेटिव्ह म्हणून आपण काय करतो इथे यूज करतो. त्यानंतर एनकरेज रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्सेंटिवाइज द मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. तर रिसर्च आणि डेव्हलपमेंट जे आहे म्हणजे नवीन नवीन आयडियाज जे आहेत. ठीक आहे, तर आपण म्हणतो की प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यातनं काय करतो, आपण आयडियाज कलेक्ट करतो आणि त्या इम्प्लिमेंट करायचा इथे प्रयत्न करतो. तर तसंच R&D काय करतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंटला इथे एनकरेज करायचं आहे आणि इंटेन्सिवाइज करायचं आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला. तर त्याच्यासाठी आपण खूप साऱ्या योजना बघतो, त्यातली एक म्हणजे मुद्रा योजना. ठीक आहे, म्हणजे काय की तुमचा स्टार्टअप एक छोटा स्टार्ट करायचा आहे तुम्हाला, तर तिथे तुम्हाला काय केलं जातं की सबसिडीज दिल्या जातात, लोन्स दिले जातात कमी इंटरेस्टवरती. तर काय की इन्सेंटिवाइज करायचं आहे तुम्हाला इथे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला, जेणेकरून की मेक इन इंडिया जे आहे आपण इथे काय करू शकतो, बूस्ट करू शकतो. त्यानंतर एनहान्स ट्रान्सपरन्सी इन डिस्क्लोजिंग द वेस्ट जनरेशन कलेक्ट अँड रिसायकलिंग. तर डिस्क्लोज वेस्ट जनरेशन कलेक्शन आणि रिसायकल, तर याच्यामध्ये ही जी काही सायकल आहे, प्रोडक्शन कलेक्शन रिसायकलिंग, तर याच्यामध्ये काय आली पाहिजे, ट्रान्सपरन्सी आली पाहिजे. ठीक आहे, सो दिस इज वन ऑफ द रेकमेंडेशन्स. त्यानंतर बघा अल्टरनेटिव्स, म्हणजे फक्त प्लास्टिक्सवरती रेकमेंडेशन्स देऊ नये तर त्याचे अल्टरनेटिव्स आपण काय यूज करू शकतो. ठीक आहे, कारण आपण बघतो की आपल्याला काय करायचं आहे, एक लिनियर इकॉनॉमी जी आहे, ठीक आहे, लिनियर प्लास्टिक इकॉनॉमी जी आहे त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, का सर्क्युलर प्लास्टिक इकॉनॉमीमध्ये जायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून की काय की आपण जो लिनियर फॉर्म होता म्हणजे प्रोड्यूस यूज आणि डिस्कार्ड किंवा प्रोड्यूस यूज आणि थ्रो, तर या इकॉनॉमीमधनं काय करायचं आहे, प्रोड्यूस यूज आणि रिसायकल, ठीक आहे, किंवा रियूज या इकॉनॉमीवरती आपल्याला स्विच करायचं आहे. तर त्याच्यासाठी अल्टरनेटिव्स काय आहेत, तर फर्स्ट आहे की ग्लास. ठीक आहे, तर फर्स्ट इज द ग्लास, दॅट इज रिफिल रियूज बाय सॉरी फर्स्ट इज रिफिल रियूज अँड बाय द अनपॅक्ड अनपॅक्ड दॅट इज पॅकेजिंग इज वन दॅट कॅन बी
यूज्ड अगेन अँड अगेन ऑर नन ॲट ऑल. तर जे काही पॅकेजिंग आहे त्याला आपण काय करू शकतो, अगेन अँड अगेन यूज करू शकतो, जेणेकरून की काय सिंगल यूज प्लास्टिक जे आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो की सिंगल यूज प्लास्टिकला आत्ता आपण काय केलेलं आहे, बॅन केलेलं आहे, त्याच्यावरती रेग्युलेशन्स आणलेले आहेत. कारण ते काय होत होते की रिसायकलिंगचा जो काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये खूप सारे हिंडरन्सेस येत होते आणि जेणेकरून की प्लास्टिकचं जे पोल्युशन आहे ते जास्त क्रिएट होत होतं. तर तिथे काय की वी कॅन यूज इट अगेन अँड अगेन, रिफिलेबल बॉटल्स अँड जार्स अँड ऑइल्स व्हिनेगर क्लिनिंग लिक्विड्स एक्सेट्रा. म्हणजे ज्या काही आपण एक्झाम्पल्स पाहिले तर शॅम्पूच्या बॉटल्स असतात, ठीक आहे, किंवा ज्या काही डिटर्जंटच्या बॉटल्स आहेत, तर त्या आपण काय करतो, सिंगल यूज करतो आणि थ्रो करून देतो. आणि जर नवीन आपण जेव्हा परत रिक्वायरमेंट असते तेव्हा आपण नवीन परचेस करतो. तर अशा वेळेला आपल्याला काय करायच्या आहेत, त्या बॉटल्स एकतर रिफिल करायच्या आहेत, ठीक आहे, किंवा त्या परत रिफिल करून रियूज करायच्या आहेत. त्यानंतर बायोप्लास्टिक्स ग्रीन अल्टरनेटिव्ह टू फॉसिल फ्युल फूड पॅकेजिंग. तर जे बायोप्लास्टिक आहे ते आपल्याला इथे काय करायचं आहे, यूज करायचं. तर ग्रीन अल्टरनेटिव्ह आहे टू फॉसिल फ्युल अँड फूड पॅकेजिंग. फूड पॅकेजिंगचं बघा की आत्ता आपण बघतो की फूड डिलिव्हरीचे खूप सारे ॲप्स आहेत, तर ते काय करतात की फूड एका प्लास्टिक कंटेनरमध्ये आपल्याकडे डिलिव्हर करतात. आपण काय करतो की त्या प्लास्टिक कंटेनरमध्ये फूड जेव्हा आपल्याकडे येतं तर आपण ते प्लास्टिक्स नंतर थ्रो करून देतो, तर ते पण काय होतात की परत एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशनमध्ये क्रिएट होतात. तर अशा वेळेला काय करायचं आहे, तिथे बायोप्लास्टिक्स यूज करायचे, जेणेकरून की प्लास्टिकचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे आपण पोल्युशनमध्ये ते इथे कमीत कमी होईल. त्यानंतर बगॅस, दॅट इज इको फ्रेंडली बगॅस कॅन रिप्लेस प्लास्टिक. बगॅस इज मेड फ्रॉम पल्प दॅट इज लेफ्ट ओवर, ठीक आहे. म्हणजे जे काही फूड इंडस्ट्री किंवा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, जर तुम्ही त्याच्याबद्दल स्टडी केलं असेल तर कळेल की तिथे फूड इंडस्ट्रीचा जो काही असतो तो पल्प, स्पेशली फ्रूट इंडस्ट्रीज ज्या असतात, ठीक आहे, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, तर त्याच्यामध्ये काय आहे की जो काही लेफ्ट ओवर असतो त्याला बगॅस म्हटलं जातं. त्याच्यापासून जे आहे आपण काय करू शकतो, वेगवेगळे युटेन्सिल्स म्हणजे स्पून आहे, ठीक आहे, पॅकेजिंग मटेरियल आहे, प्लेट्स आहेत, तर अशा मटेरियल्स यूज करू शकतो, जेणेकरून की ते पोल्युशन पण क्रिएट करणार नाहीत आणि आपल्याला काय होतील, त्या इको फ्रेंडली असतील. आपण त्याला इको फ्रेंडली, ठीक आहे, इको फ्रेंडली बगॅस कॅन रिप्लेस प्लास्टिक. बगॅस इज मेड फ्रॉम द पल्प दॅट इज लेफ्ट ओवर. त्यानंतर ग्लास, ही एक मोस्ट सेफेस्ट मेथड आहे, कारण ग्लास काय आहे की रिसायकल आणि रियूज करता येतो, ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली तो काय करतो, लँडफिल्समध्ये न जाता आपण त्याला काय करू शकतो, रियूज करू शकतो. तर सेफेस्ट अँड द मोस्ट वायबल ऑप्शन फॉर पॅकेजिंग, रिसायकल मल्टिपल टाइम्स, डझंट एंड अप इन द लँडफिल्स, कॉस्ट इफेक्टिव्ह कन्सिडरिंग द ड्युरेबिलिटी अँड रिसायकलिंग. तर आपण पाहिलं की जे काही प्लास्टिक आहे, आपण 100 मायक्रॉन्सच्या खालचं जे प्लास्टिक आहे ते आपण यूज करत नाही आहोत, अबव 100 मायक्रॉन का, कारण जितक्या कमी मायक्रॉनचं प्लास्टिक असतं तितके रिसायकलिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जास्त येतात, आणि जितकं जास्त मायक्रॉनचं प्लास्टिक असेल तितकं रिसायकलिंग इझी होतं. तर इथे ग्लासबद्दल तो प्रॉब्लेम असून काय आहे, ग्लास काय इझिली रिसायकलेबल आहे, त्यानंतर त्याला लँडफिल्समध्ये डायरेक्टली न डंप करता आपण काय करू शकतो, त्याच्या वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये त्याला यूज करू शकतो. सो इट कॅन बी द बेस्ट अल्टरनेटिव्ह. अँड लास्ट इज द अदर रिलेटेड इनिशिएटिव्स, ठीक आहे. तर आधी काय अदर इनिशिएटिव्स काय होते की प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट अमेंडमेंट रूल्स 21, त्याच्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक बॅन, म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक जे आहे त्याच्यावरती जे बॅन लावलेलं आहे आपण, ठीक आहे, 1 जुलै 2022 पासून, तर तो एक रूल आहे. त्याच्यानंतर CPCB दॅट इज सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे, तर ती अथॉरिटी एस्टॅब्लिश केलेली आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांना स्ट्रेंथन करणं. त्यानंतर पोल्युशन कंट्रोल कमिटीज आहेत वेगवेगळ्या, ठीक आहे, रेकमेंडेशनसाठी, इम्प्लिमेंटेशनसाठी, त्यानंतर रिपोर्ट्स तयार करण्यासाठी. त्यानंतर इंडियन प्लास्टिक पॅक्ट प्रोजेक्ट रीप्लॅन अन प्लास्टिक कलेक्टिव्ह आणि गो लिटर पार्टनरशिप प्रोजेक्ट्स. आणि अल्टिमेटली आपल्याला काय करायचं आहे की जे काही आपले सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल्स आहेत तर ते फुलफिल करायचे आहेत, ठीक आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट की आपल्याला 4 R's जे आहे, ठीक आहे, म्हणजे लिनियर प्लास्टिक इकॉनॉमीपासून सर्क्युलर प्लास्टिक इकॉनॉमीमध्ये जाण्यासाठी आपल्याला जे 4 R's आहेत, दॅट इज रियूज, रेड्यूस, रिफ्यूज आणि रिसायकल, तर या आर्सचं काय करायचं आहे, जास्तीत जास्त ॲडॉप्टेशन करायचं आहे, जेणेकरून की जो काही प्लास्टिक वेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण मिनिमम कॉन्ट्रीब्युशन करू शकतो आणि त्याला काय करू शकतो, मिनिमलाइज करू शकतो. सो दिस वॉज अबाउट द रिपोर्ट आणि त्याचे जे सजेशन्स होते नीती आयोगाने दिलेले. तर हे आपल्या GS3 पार्ट, ठीक आहे, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि डिग्रेडेशन. तर
या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा असाच एक टॉपिक घेऊन भेटूया. टिल देन थँक्यू.